स्वामी मुक्तानंद जुनियर कॉलेज येवला। फिजिक्स ऑनलाइन लेक्चर सीरीज मध्ये सर्वांचे स्वागत। टुडे वी डिस्कस सम इम्पॉर्टंट न्यूमेरिकल प्रॉब्लम्स फ्रॉम चैप्टर स्ट्रक्चर ऑफ एटम्स एंड न्यूक्लियाई। एन इलेक्ट्रॉन इन अ हाइड्रोजन एटम stay in its second orbit for 10 raised to minus 8 second, how many revolution will it make around the nucleus in that time? तर आपण बोर मॉडेल ऑफ हायड्रोजन ॲटम स्टडी केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघितलंय तर जो काही हायड्रोजन ॲटम असणार आहे त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार आहे आणि तो जेव्हा स्टेबल असणार आहे तेव्हा फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिवॉल्व होत असणार आहे आणि बाकीचे जे ऑर्बिट आहे त्याला आपण म्हणणार आहे परमिटेड ऑर्बिट। तर हायड्रोजन गॅस जेव्हा आपण हीट करणार आहे त्यावेळेस हा जो फर्स्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याला किती एनर्जी मिळाली त्यानुसार तो फर्स्ट ऑर्बिट मध्ये जंप घेऊ शकतो किंवा सॉरी फर्स्ट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जंप घेऊ शकतो किंवा फर्स्ट ऑर्बिट मधून थर्ड ऑर्बिट मध्ये जंप घेऊ शकतो किंवा फर्स्ट मधून फिफ्थ ऑर्बिट मध्ये सिक्स मध्ये कुठे तो जंप घेऊ शकतो आणि नंतर पुन्हा तो थर्ड ऑर्बिट मध्ये जर असेल तर थर्ड ऑर्बिट मधून पुन्हा फर्स्ट ऑर्बिट मध्ये येणार आहे किंवा सेकंड ऑर्बिट मध्ये असेल तर पुन्हा फर्स्ट ऑर्बिट मध्ये येणार आहे आणि जेव्हा तो रिटर्न येणार आहे तेव्हा तो एनर्जी गॅप इतकी एनर्जी जी आहे तो इमिट करणार आहे। तर ह्या प्रॉब्लेम मध्ये जो काही तुमचा ऍटम सॉरी इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट मध्ये आहे म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मधून त्याने जंप सेकंड ऑर्बिट मध्ये घेतली आणि तो इथे रिव्हॉल्व होतोय। तर तो ह्या सेकंड ऑर्बिट मध्ये किती टाइम थांबलेला आहे तर 10⁻⁸ सेकंड थांबलेला आहे आणि 10⁻⁸ सेकंड नंतर तो रिटर्न करणार आहे तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये येणार आहे पण तो इतका टाइम इथे थांबलेला आहे 10⁻⁸ सेकंड म्हणजे आपण 100 नॅनो सेकंड असं म्हणू शकतो। तर एवढ्या टाइम मध्ये त्याने किती रिव्हॉल्युशन इथे कम्प्लीट केले ते आपल्याला काढायचे। यामध्ये आपल्याकडे फॉर्म्युला आहे Vn इज इक्वल टू झेड ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस एन एच एप्सिलॉन झिरो। तर इथे आपल्याला दिलेल्या गोष्टी ज्या आहे गिवन झेड इज इक्वल टू वन ऍटॉमिक नंबर जो हायड्रोजन ऍटम आहे त्याचा वन आहे आणि आपण एन इज इक्वल टू घेतलेला आहे कारण की इथे आपण सेकंड ऑर्बिट घेतोय। नंतर एच प्लँक कॉन्स्टंट जो आहे तो 6.626 इंटू 10⁻³⁴ जूल सेकंड। एप्सिलॉन झिरो इज इक्वल टू 8.85 इंटू 10⁻²⁰ एसआय युनिट। नंतर ई ची व्हॅल्यू आहे ई चा चार्ज इलेक्ट्रॉनचा चार्ज 1.6 इंटू 10⁻¹⁹ कुलोम। नंतर ए झिरो आपण व्होर रॅडियस म्हणतो 0.02 0529 इंटू 10⁻⁹ मीटर। त्यावरून आपण जो काही सेकंड ऑर्बिटची रॅडियस आहे ती काढू शकतो आर टू इज इक्वल टू ए झिरो एन स्क्वेअर। तर इथे एन ची व्हॅल्यू आहे 2 तर आपले आर टू असणार आहे 0.0529 इंटू 10⁻⁹ इंटू 4 आणि मग जी काही व्हेलॉसिटी असणार आहे व्हेलॉसिटी इन एन ऑर्बिट आपण इथे सेकंड ऑर्बिट घेतलेलं आहे तर आपण सेकंड ऑर्बिट साठी व्ही टू घेणार आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे। तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली झेड ची व्हॅल्यू 1 आहे तो घेतला नाही घेतला तरी चालणार आहे। नंतर ए स्क्वेअर ची व्हॅल्यू घेतलेली आपण आणि अशा प्रकारे व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केलेल्या आहे।
तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इथे आपण काय केलेलं आहे, तर जे काही पॉवर आहे त्या पॉवर साईडला काढून घेतलेलं आहे, म्हणजे इकडे -19 इंटू इंटू टू -38 होतील, आणि इथे -34 आणि -12 -46 होतील, आणि वरती गेल्यानंतर ते +46 होतील, +46 -38 इथे 10^8 येईल, आणि 1.6 चा स्क्वेअर 2.56. आता इथे तुम्ही लॉगने कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर काढू शकता, आणि मग फायनल आन्सर काढल्यावरती तुम्हाला फायनल आन्सर मिळेल 1.09 इंटू 10^6 मीटर पर सेकंड. आता इथे आपल्याला व्हेलॉसिटी मिळालेली आहे, त्या व्हेलॉसिटीवरून आपण टाइम पिरियड काढू शकतो, जो काही इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनचा टाइम पिरियड आपण काढू शकतो, की त्याला एका रिव्होल्यूशन साठी किती टाइम लागतो ते आपण काढू शकतो. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू 2πr/v. तर इथे रेडियस घेतलेली आपण r2 घेतलेली आहे, आणि व्हेलॉसिटी आपण v2 काढलेली आहे, तर ती व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करणार आहे, आणि पुन्हा जे काही पॉवर आहे त्या पॉवर एका साईडला घ्यायच्या, तर नंतर याच्यावरती तुम्ही लॉगने कॅल्क्युलेशन करून ही व्हॅल्यू काढू शकतात 1.22 × 10^-15 सेकंड. आता हा जो टाइम आहे तो एका रिव्होल्यूशनचा टाइम आहे. आपल्याला 10^-8 सेकंड मध्ये किती रिव्होल्यूशन केले ते आपल्याला काढायचं. तर एक रिव्होल्यूशन साठी 1.22 × 10^-15 सेकंड लागणार आहे. तर यामध्ये इन 10^-8 सेकंड इलेक्ट्रॉन विल मेक, तर यामध्ये आपण 10^-8/1.22 × 10^-15 असं केलं तर आपल्याला 10^-8 सेकंड मध्ये किती रिव्होल्यूशन केलं ते आपल्याला मिळणार आहे. ती व्हॅल्यू जी असणार आहे 8.2 × 10^6 रिव्होल्यूशन. डिटरमाइन द सिरीज लिमिट ऑफ वाल्मर पाशन अँड फन सिरीज. गिवन द लिमिट ऑफ लायमन सिरीज इज 912 युनिट. तर गिवन जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे लॅमडा एल इन्फिनिटी इज इक्वल टू 912 युनिट. फॉर हायड्रोजन स्पेक्ट्रम फॉर्म्युला आहे 1/λ इज इक्वल टू RH(n²-1)m². द सिरीज लिमिट ऑफ लायमन सिरीज n इज इक्वल टू 1 अँड m इज इक्वल टू इन्फिनिटी. तर बघा लायमन सिरीज मध्ये, सिरीज लिमिट ऑफ लायमन सिरीज मध्ये m जो आहे तो इन्फिनिटी वरून, इन्फिनिटी ऑर्बिट मधून आपण जो काही इलेक्ट्रॉन आहे तो जम्प कुठे घेणार आहे, तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प घेणार आहे, आणि इथे जम्प घेतल्यानंतर तो काय करणार आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इमिट करणार आहे. आणि मग ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेव्हलेंथ किती असणार आहे त्यासाठी फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे 1/λ(l)∞ इज इक्वल टू RH(n²-1)²-1/∞². तर 1/∞ ही जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे 0, तर 1/1² म्हणजे 1 असणार आहे, आणि मग आपल्याला 1/λ(l)∞ इज इक्वल टू मिळणार आहे RH. नंतर द सिरीज लिमिट ऑफ बाल्मर सिरीज. बाल्मर सिरीज मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे तो इन्फिनिटी ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जम घेणार आहे, इन्फिनिटी ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये तो जम घेणार आहे, आणि जम घेतल्यानंतर तो इथे काय करणार आहे तर
इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव इमिट करणार आहे. तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची आपल्याला वेवलेंथ काढायची आहे आणि त्यासाठी फॉर्म्युला असणार आहे 1/λ(B∞) इज इक्वल टू RH इन ब्रॅकेट 1/2² मायनस 1/∞² आणि 1/∞² ही व्हॅल्यू असणार आहे 0 आणि 1/2² म्हणजे काय असणार 4 असणार आहे. मग आपल्याला मिळेल RH/4. नंतर दी सिरीज लिमिट ऑफ पाचन सिरीज, तर इथे एन ची व्हॅल्यू असणार आहे 3 आणि एम ची व्हॅल्यू असणार आहे इन्फिनिटी. तर पाचन सिरीज मध्ये जो काही इन्फिनिटी मधून ऑर्बिट मधून जो इलेक्ट्रॉन आहे तो थर्ड ऑर्बिट मध्ये येणार आहे आणि आल्यानंतर तो काय करणार आहे तर इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव इमिट करणार आहे. तर त्याची जी वेवलेंथ असणार आहे ती वेवलेंथ आपल्याला काढायची आहे. त्यासाठी फॉर्म्युला असणार आहे 1/λ(Pa)∞ इज इक्वल टू RH इन ब्रॅकेट 1/3² मायनस 1/∞² तर इथे सुद्धा 1/∞² असणार आहे 0 आणि 1/3² असणार आहे 9 आणि फायनल आपल्याला मिळणार आहे RH/9. नंतर फन सिरीज साठी, तर इथे फन सिरीज साठी दी सिरीज लिमिट ऑफ फन इथे एन ची व्हॅल्यू असणार आहे 5. तर एन ची व्हॅल्यू असणार आहे 5, एम ची व्हॅल्यू असणार आहे इन्फिनिटी आणि मग यामध्ये फन सिरीज मध्ये इन्फिनिटी ऑर्बिट मधून इलेक्ट्रॉन जो आहे तो 5th नंबरच्या ऑर्बिट मध्ये जंप घेणार आहे आणि मग त्यासाठी फॉर्म्युला जो असणार आहे तो असणार आहे 1/λ(Fun∞) इज इक्वल टू RH इन ब्रॅकेट 1/5² मायनस 1/∞² आणि इकडे सुद्धा 1/∞² 0 असणार आहे आणि 5² 25 तिथे त्यामुळे येणार आहे RH/25. From equation 1 and 2 we get, if equation number 1 divided by equation number 2 we get λ(B∞)/λ(L∞) is equal to RH/RH/4. इथे RH RH कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल इज इक्वल टू 4. Therefore we can write λ(B∞) is equal to फोर इंटू λ(L∞) आणि λ(L∞) ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 912. 4 × 912 इज इक्वल टू 3648 युनिट. मीन्स दिस इज द सिरीज लिमिट ऑफ वाल्मर सिरीज, म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन जो आहे तो इन्फिनाइट ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जेव्हा तो जंप घेणार आहे रिटर्न येणार आहे त्यावेळेस तो 3648 युनिटची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव इमिट करणार आहे. नंतर इक्वेशन नंबर फर्स्ट आणि थर्ड आपण जर कम्पेअर केलं आणि इक्वेशन नंबर फर्स्ट डिवायडेड बाय इक्वेशन नंबर थर्ड केलं तर आपल्याला मिळणार आहे λ(Pa)∞)/λ(L∞) इज इक्वल टू RH/RH/9. इथे RH/RH काय होईल कॅन्सल होईल आणि मग आपल्याला मिळेल इज इक्वल टू 9 मिळेल आणि आपण असं लिहू शकतो मग इथे तर λ(Pa)∞) इज इक्वल टू 9 × λ(L∞) आणि पुन्हा आपल्याकडे एल इन्फिनिटी ची व्हॅल्यू आहे तर 9 × 912 असं जर आपण केलं तर आपल्याला मिळणार आहे 8208 युनिट. This is the series limit of Paschen series. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन जो आहे तो इन्फिनाइट ऑर्बिट मधून थर्ड ऑर्बिट मध्ये जंप घेणार आहे त्यावेळेस तो 8208 युनिट इतकी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव
वेवलेंथ असलेली वेव इमिट करणार आहे. नंतर जेव्हा आपण इक्वेशन नंबर फर्स्ट आणि फोर जेव्हा कंपेअर करणार आहे, इक्वेशन नंबर वन डिवाइडेड बाय इक्वेशन नंबर फोर करणार आहे, त्यावेळेस आपल्याला लिहू शकतो आपण तर लॅमडा फंड आपण फंड घेऊया. लॅमडा ऑफ फंड इन्फिनिटी अपॉन लॅमडा एल इन्फिनिटी इज इक्वल टू आर एच अपॉन आर एच इन टू अपॉन 25 इज इक्वल टू 25. इथे सुद्धा आर एच आर एच कॅन्सल होईल आणि मग आपण असं लिहू शकतो लॅमडा ऑफ फंड इन्फिनिटी इज इक्वल टू 25 इन टू लॅमडा एल इन्फिनिटी आणि एल इन्फिनिटीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 912 इन टू 25 केलं आपल्याला मिळेल 22,800 एमस्ट्रॉन युनिट. दिस इज दिस सिरीज लिमिट ऑफ फंड सिरीज. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन जो आहे तो इन्फिनाइट ऑर्बिट मधून फिफ्थ ऑर्बिट मध्ये जेव्हा जम्प घेणार आहे किंवा रिटर्न होणार आहे तेव्हा तो इतक्या वेवलेंथची इलेक्ट्रॉनिक वेव इमिट करणार आहे.